हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्प्रेंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आतापर्यंत आपले सरळ व्याज आणि चक्रव्याड चक्रवाड व्याज याचे दोन पार्ट झाले मित्रांनो हे हा तिसरा पार्ट आहे आणि उद्या चौथा पार्ट येईल ठीक आहे या चारही पार्टपैकी मित्रांनो दोन सरळ व्याजचे पार्ट आपले कंप्लीट झाले आता चक्रवाळ चक्रवाड व्याजचे दोन पार्ट येईल ठीक आहे त्यापूर्वी मित्रांनो आधी सरळ व्याजचे आपले दोन दोन तीन क्वेश्चन राहिले होते ते क्वेश्चन घेऊन घेऊ आणि त्यानंतर चक्रवाढ व्याज आपण सुरुवात करू ठीक आहे तेवीस क्वेश्चन झाले होते सॉरी ते, ते, तेवीस टाईप झाले होते आता टाइप नंबर चोवीस आहे सरळ ठीक आहे ओके चालू करतो नंबर 24, सीता व गीता यांनी प्रत्येकी चोवीस चोवीस थोडं टेबल ओके ठीक आहे सीता व गीता यांनी प्रत्येकी वीस हजार रुपये समान व्याजदराने कर्ज घेतले सीतानी तीन वर्षात चोवीस हजार आठशे रुपये रिया ओके रियाची उपय तू सीता व गीता यांनी प्रत्येकी वीस हजार रुपये समान व्याजदराने कर्ज घेतले सीताने तीन वर्षात चोवीस हजार आठशे रुपये परत केले तर गीताला साडेपाच वर्षात किती रुपये परत करावे लागेल बघा मित्रांनो दोन व्यक्ती आहे एक सीता आणि गीता गीता ठीक आहे सीतानं काय केलंय का वीस हजार घेतले सीता आणि गीता दोघींनी पण वीस हजार रुपये घेतले रेट सेम होता किती आर केर व्याजदर समान होता इनं काय केलं मित्रांनो किती वर्षामध्ये तीन वर्षामध्ये दोन हजार चारशे ऐंशी रुपये म्हणजे इथून तीन वर्षामध्ये दोन हजार चारशे ऐंशी किती होते वीस हजार चारशे ऐंशी असेल चोवीस हजार आठशे चोवीस हजार आठशे चोवी रुपये किती तीन वर्षामध्ये बघा मित्रांनो जर व्याज दर सेम असेल तर सीता सीता असो की सेम अस होनार। गीता असो सेमच होणार म्हणजे सीता आणि गीता दोघींनी पण मित्रांनो दोघींनी सेपरेटली वीस हजार रुपये घेतले इचं जर व्याज इचे टोटल इची टो इचे टोटल रुपये किती होईल चोवीस हजार रुपये होत असेल पण जर सीताचे चोवीस हजार होत असेल तर गीताचे पण मित्रांनो तेवढेच होणार तीन वर्षामध्ये ठीक आहे म्हणजे आपण सोप्या वर्षामध्ये असं म्हणू का सोपा क्वेश्चन आहे वीस हजार रुपयांवर तीन वर्षामध्ये व्याज ॲड करून किंवा व्याज धरून वीस हजार रुपयांची तीन वर्षामध्ये रास होते चोवीस हजार आठशे म्हणजे वाढली किती मित्रांनो चार हजार आठशे वाढले ठीक आहे बघा आधी वीस हजार रुपये होते तीन वर्षानंतर त्याचे चोवीस हजार आठशे झाले म्हणजे तीन वर्षामध्ये व्याज किती वाढलं चार हजार आठशे मी असं म्हणू का आता डायरेक्ट तीन वर्षामध्ये व्याज किती झालं चार हजार आठशे तर एका वर्षामध्ये व्याज किती होईल याला तीन भागलं तर एक येते याला पण तीने भाग किती होते चौदा तरी बेचाळीस सौ त्रिक अठ्ठेचाळीस ठीक आहे सोळाशे एका वर्षाचं व्याज तर साडेपाच वर्षाचा आपल्याला व्याज काढायचा आहे म्हणजे किती याला एकला साडेपाचनी गुन्हा इकडे पण साडेपाचनी गुन्हा ठीक आहे एकदा तुम्ही साडेपाचनी गुन्हा किंवा मग अकराशे दोन साडेपाचनी गुन्हा किंवा अकराशे दोन ने गुन्हा सारखाच आहे ठीक आहे याला अकराचे दोन दोन गुण तर किती होते बेआटी सोळा आणि अकरा अं अठ्याऐंशी आठ हजार आठशे रुपये व्याज आठ हजार आठशे रुपये व्याज इला लागलं आठ हजार आठशे रुपये व्याज किती पाच वर्षाचा साडेपाच सॉरी साडेपाच वर्षाचं सा, व्याज किती आठ हजार आठशे आणि तुम्हाला विचारलं काय आता व्याज विचारलं काय विचारलं तर परत किती रुपये करावे लागले परत किती किती करावे लागले बघा तुमची अमाऊंट आहे मुद्दल आहे मुद्दल प्लस व्याज बरोबर तुमची रास म्हणा किंवा अमाऊंट म्हणा मुद्दल किती होतं वीस हजार प्लस व्याज किती लागला आपल्याला हे आठ हजार आठशे साडेपाच वर्षाचा आठ हजार आठशे साडेपाच वर्षाचा म्हणजे टोटल तुम्हाला परत किती करावं लागेल करावं लागले वीस हजार प्लस साडेआठ हजार म्हणजे वीस हजार आठशे सॉरी अठ्ठावीस हजार होत आहे ना अठ्ठावीस हजार आठशे रुपये तुम्हाला परत करावं करावं लागले ठीक आहे गीताला किती परत करावं लागेल किती परत करावं लागले तर अठ्ठावीस हजार आठशे ठीक आहे थोडं पुन्हा हा क्वेश्चन थोडा सोपी सांगतो काहीही टेन्शन घ्यायचं नाही काय म्हटलं सरळ सर सीता आणि गीता दोघींना दोघींचाही व्याजदर सेम आहे म्हणून सीता किंवा गीता दोन्ही कॉन्सेप्ट दोन्ही व्यक्ती काढून टाका बाहेर क्वेश्चन फक्त एवढाच आहे का तीन वर्षामध्ये वीस हजार रुपयाचे किती होत आहे चोवीस हजार आठशे चोवीस आठशे होत आहे ना चोवीस हजार आठशे होत आहे तीन वर्षामध्ये तर तीन वर्षामध्ये तुम्हाला साडेपाच वर्षामध्ये किती होते ते आहे साडेपाच वर्षामध्ये किती होते ते आहे फक्त हे व्याजच पकडतो म्हटलं आपलं हे पूर्ण अमाऊंट आहे अमाऊंट आहे फक्त व्याज घेतो म्हटलं मित्रांनो तर तीन वर्षामध्ये व्याज किती होत आहे वीस हजाराहून चार हजार आठशे वाढत आहे वीस हजाराचे वीस हजाराचे चोवीस हजार होत आहे ना म्हणजे किती चार हजार आठशे रुपये वाढत आहे ठीक आहे किती तीन वर्षामध्ये चार हजार आठशे वाढत आहे तर हे पहिल्या वर्षी व्याज एका वर्षामध्ये व्याज किती होईल भागीला तीन पहिल्या वर्षाचा व्याज फर्स्ट इयर व्याज म्हटलं तर चार हजार आठशे भागीला तीन हे किती झालं एका वर्षाचं आता साडेपाच वर्षाचं एका वर्षाचं व्याज एक एवढं येत सन चार हजार आठशे भागीला तीन म्हणजे किती होते सोळत्री कटेचर्स सोळाशे रुपये एका वर्षाचं होतं सन तर साडेपाच वर्षाचं सोळा गुणला साडेपाच किती होते आपलं किती आलं होतं मग आपलं आठ हजार आठशे रुपये व्याज आलं होतं ठीक आहे हे झालं व्याज किती साडेपाच वर्षाचं आता ही सुरुवातीचं मुद्दल प्लस साडेपाच वर्षाचं व्याज म्हणजे काय तुम काय होणार तुमचं एकूण रक्कम कि रास होणार तुमची ठीक आहे म्हणजे किती होते वीस हजार प्लस साडेआठ हजार म्हणजे अठ्ठावीस हजार आठशे त्या व्यक्तीला किंवा गीताला फायनल एवढे रुपये परत करा करावे लागेल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ दरमहा एका रुप एका रुपयावर एक पैसा या दराने चौदा हजार रुपये मुदलाचे तीन महिन्यांचे सर्व किती पेन फील करून घेतो दरमहा एका रुपयावर एक पैसा एक रुपया म्हणजे किती ते शंभर पैसे ओके एक रुपया म्हणजे शंभर पैशावर कि शंभर पैसे होते आणि शंभर पैशावर किती की मित्रांनो एक पैसा म्हणजे व्याजदर की व्याजदर की झाला एक टा एकच टक्का म्हणजे सर सर एक टक्का व्याजदर आहे बघा मित्रांनो एक टक्का व्याजदर किती महिन्याला म्हणत आहे एक टक्के एक, एक महिन्याला म्हणजे वन मंथला एक टक्का व्याजदर जात आहे तुमचा ओके मग काय म्हणताय तर तीन महिन्याची सर्व्हास किती जर एका महिन्याला एक एक टक्का जात असेल तर तीन महिन्याला तीन टक्के त्या रकमेचे सवास तीन टक्के काढून घेऊ आपण आपला आन्सर निघून जाईल ठीक आहे चौदा रुपये चौदा हजार रुपयाचे तीन टक्के चौदा हजार गुणीला तीन टक्के म्हणजे तीन भागीला शंभर हे कटले हे कटले दोनशे दोनशे कटले चौदा ते आणि एक शून्य चारशे वीस रुपये तुमचं फायनल आन्सर आहे ठीक आहे चारशे वीस फायनल आन्सर ठीक आहे बरोबर मग असं अठ्ठावीस हजार आठशे होतं ते पण बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सव्वीस नंबर काय गणित आहे का ओके एका व्यक्तीने त्याच्या पगाराच्या एकशे तीन रक्कम पाच टक्के दराने एकशे चार रक्कम चार टक्के दराने आणि उर्वरित पाचशे बारा रक्कम तीन टक्के दराने गुंतविली त्याला वार्षिक चारशे सत्तर रुपये व्याज मिळत असेल तर त्याने एकूण किती रक्कम गुंतवली बघा मित्रांनो व्याज किती देऊन आपल्याला चारशे सत्तर देऊन घ्या व्याज आहे चारशे सत्तर रुपये दिसत आहे ओके आणि अमाऊंट आपल्याला माहीत नाही म्हणून अमाऊंट घ्या ए घ्या अमाऊंट किंवा रॅस सॉरी अमाऊंट किंवा मुद्दल मुद्दल म्हणजे पी होते मुद्दल म्हणजे पी होते ने पी घेऊ हो। पी ठीक आहे तर ती रक्कम काढायची म्हणजे पीच आपल्याला काढायचं येते तर पहिल्या कंडिशनमध्ये काय का एकशे तीन रक्कम पाच टक्के दराने कोणाच्या मुद्दलाची किंवा पीच्या जर अर्धी रक्कम असती तर आपण एकशे दोन घेतलं असतं एकशे तीन रक्कम आहे म्हणून पीच्या किंवा मुद्दलाच्या पीच्या एकशे तीन रक्कम किती टक्के दराने पाच टक्के दराने म्हणजे पाच भागेला शंभर व्याज काढतो आपण व्याज बरोबर पहिल्या कंडिशनमध्ये पीच्या एकशे तीन पी पाच टक्के दुसऱ्या कंडिशनमध्ये पीच्या एकशे चार हे किती टक्के दराने चार टक्के दराने म्हणजे चार भागेला शंभर प्लस तीस हे झाली दुसरी कंडिशन तिसऱ्या कंडिशनमध्ये काय आहे का, का पीच्या पाचशे बारा भाग किती टक्के दराने तीन टक्के दराने म्हणजे तीन भागेला शंभर बस एवढं गणित आहे मित्रांनो एवढं सोड सोडल्याबरोबर आपला जो पी निघाल तो पीच म्हणजे हे एक आपले ए, रकम, बर बर, ते एकूण रक्कम निघून जाईल ठीक आहे व्याजतील सांगितलं चारशे सत्तर रुपये व्याज आहे बरोबर पी जसे ते जागेवर ठेवा हां तिन्ही ठिकाणी पी 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 कॉमन आहे ना म्हणून पी इकडे कॉमन काढून घेऊ ज्या ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या आपण पी कॉमन काढू इथला पी इथला पी आणि इथला पी तिन्ही ठिकाणला पी कॉमन काढला मधामध्ये काय येत आहे आणखी इथे तिन्ही ठिकाणी शंभर शंभर दिसत आहे शंभर 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 पण आपण या इकडे कॉमन काढून घेतले ठीक आहे आता काय येत आहे इथे काही भाग जात नाही म्हणून पाचशेत तीन प्लस चार चार कटले इथे एक राहिला प्लस तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे पाचशे चार इथे राहिले ठीक आहे आता थोडं सोपं रूप देण्यासाठी मित्रांनो दे या खाली जो आहे ना तीन आणि चार याची पहिले बेरीज करून घेऊ त्यानंतर समोरचं काय ते करून घेऊ ठीक आहे तीन आणि चार दिसत आहे तुम्हाला इथे यांचा लस काय येतो तीन चौक बारा येतो म्हणजे इथे पण बारा बनवा खाली इथे पण खाली बारा बनवा आणि इथे पण खाली बारा बनवा इथे खाली बरं बारा बनवण्यासाठी तीन गुणला चार तीन चौक बारा आले खाली चारनं गुणलं म्हणून वर पण न गुणावं लागेल ठीक आहे इथे किती तीन न गुणावं लागेल खाली तीनं गुणलं म्हणजे इथे पण तीनं गुणावं लागेल आणि इथे जर खाली बारा बनावायची असेल तर वर पण बारा लिहा खाली पण बारा लिहा ठीक आहे आणि बारा भागेला बारा म्हणजे एक किंमत आली आधी एक होता आता पण एकाच आहे इथे ठीक आहे कळ आता काहीही टेन्शन घ्यायचं नाही दिसतंय खाली इथे ठीक आहे पी भागेला शंभर कंसामध्ये काय तीन चोक बारा खाली तीन चौक बारा तीन चौक बारा आणि बारा म्हणजे बारा लस याला वर काय आहे पाच चौक वीस प्लस हे बारा प्लस पाच त्रिक पंधरा ठीक आहे दिसत आहे का तुम्हाला ओके आता बाकी गाणी या साईडने करू ओके वर काय वीस आणि वीस आणि बारा आणि पंधराचा गुणाकार किती येते वीसंदा तीस तीसंदा चाळीस चाळीस आणि हे सात सत्तेचाळीस सत्तेचाळीस भागेला बारा गुन्हेला हे किती आहे पी भागेला शंभर बरोबर व्याज किती आहे चारशे सत्तर चारशे सत्तर तुम्हाला दिसत आहे का दिसत आहे ठीक आहे आता काय करा मित्रांनो पी जागा ठेवा चारशे सत्तर दयशी आहे गुन्हेला हे भागेला शंभरचे इकडे येते आणि पुन्हा पण पुर्या पुन्हा भाग्याला बारावाडे गुन्हाकार बारा गुणाकारामध्ये कर, बारा जाते आणि खाली सत्तेचाळीस दयशी आहे ठीक आहे सत्तेचाळीस सत्तेचाळीस कटले किती राहिले बारावर तीन शून्य बारावर एक दोन तीन शून्य बरोबर पी आलं का बारा हजार तुमचं बारा हजार तुमची एकूण रक्कम आहे ठीक आहे एकदा मी चेक करून घेतो बारा हजार हो बारा हजार तुमची रक्कम आहे आपलं गणित बरोबर झालं आहे त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो सरळ व्याज झाला आता चक्रवाढ चालू करू ओके चक्रवाढचं मित्रांनो थोडं मी कन्सेप्ट सांगून देतो कशा कशी कन्सेप्ट आहे तर मित्रांनो सरळ व्याजच्या कंडिशनमध्ये आणि कंडिशन मध्ये नेमका काय फरक काय फरक असतो सरळ व्याज मध्ये जर शंभर रुपये तुमचं मुद्दल असन व्याज दहा टक्के असन तर शंभरच्या दहा टक्के व्याज पहिल्या वर्षासाठी किती होते दहा रुपये होते हे प्रत्येक वर्षी फक्त दहा 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 हे फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयरसाठी दहा दहा रुपये वाढत जाईल किती फक्त रुपये वाढत जाईल दहा दहा रुपये 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 आणि रुपये आता चक्र व्याज व्याजमध्ये नेमकं काय होते मित्रांनो जर तुमची मुद्दल शंभर रुपये असाल आणि व्याज दहा टक्के असेल तर काय होते का इथे शंभरच्या दहा टक्के बरोबर दहा इथे वाढले आता चक्रवाढ व्याजमध्ये हे दहा रुपये इथे वाढले ना दहा रुपये वाढले ना हे पहिल्या वर्षीच व्याज झालं दुसऱ्या वर्षी काय काय का होते याच्या शंभरच्या दहा टक्के बरोबर दहा तर वाढतेच प्लस याचे तर दहा टक्के वाढले प्लस हे जे दहा रुपये होते ना याचे पण दहा दहा टक्के वाढते म्हणजे याचे दहा टक्के दहाचे दहा टक्के किती होते एक अकरा वाढते ठीक आहे आणि इथे काय होते मित्रांनो का याचे दहा टक्के प्लस याचे दहा टक्के आणि याचे दहा टक्के ठीक आहे टोट सगळ्यांचे दहा दहा टक्के वाढून वाढते मित्रांनो ठीक आहे इथपर्यंत गोष्ट करते ओके समजलं थोडं सोपे करून देतो आणखी इथे पहिल्या वर्षी जे वर्षी तेस तेस व्याज आहे प्रत्येक वर्षी तेच तेच व्याज लागेल तर इथे काय होते मित्रांनो का दहा टक्के ते आपले काही टेन्शन घ्यायचं नाही दहा टक्के म्हणजे शंभर शंभरावरून दहावरून एकशे दहा होते ठीक आहे हे लक्षात ठेवा इथे दुसऱ्या वर्षी प्लस दहा आकार लागण इकडे तर इथे गुन्ह्याला दहा गुन्ह्याला तेच किंमत तीच किंमत गुणाकारामध्ये टाकावं लागेल ठीक आहे कळत या गोष्टी आपण नसन समजलं तर पहिल्या एक्झाम्पल एक्जाम्प, एक्झाम्पलवरून तुम्हाला सरळ्याज सरळव्याज नेमकं कसं काढायचं थोडं सोप्या भाषेमध्ये समजावून सांगेल ठीक आहे पहिलं गणित घ्या मित्रांनो आता टाईप वन बघा दशादशे दहा दराने दिसत आहे टाईप वन दसादशे दहा दराने दोन हजार रुपयाचे दोन वर्षाचे चक्रवाट व्याज काढा ठीक आहे काय म्हणत आहे रेट किती दहा आहे दहा टक्के आणि ती तुमची मुद्दल किती आहे मित्रांनो दोन हजार रुपये मुद्दल दोन हजार आणि वर्ष किती दोन वर्ष काहीही टेन्शन घ्यायचं नाही मुद्दल जसे ते दोन हजार लिहून घ्यायचे ठीक आहे गुनीला बस डायरेक्ट शेकडेवारी शेकडेवारी तुम्हाला आठवली असेल मी काय केलं होतं दहा टक्के एखाद्या संख्येचे दहा टक्के काढा ठीक आहे काढून घे दहा टक्के किती दहा टक्के म्हणजे किती भाग्याला शंभर गुन्हेला एकशे दहा दहा टक्के म्हणजे शंभरावर दहा रुपये वाढले म्हणजे किती याच शंभरावर दहा वाढले म्हणजे शंभर शंभरावर दहा वाढून ते एकशे दहा झाले ठीक आहे हे झालं मित्रांनो पहिल्या वर्षासाठी आता दुसऱ्या वर्षासाठी काय करा काय करा हे फर्स्ट इयर ठीक आहे आता सेकंड इयरसाठी काय करा मित्रांनो हे पूर्ण एकच रक्कम माना ठीक आहे ही पूर्ण एकच रक्कम आहे त्या रकमेची आता दहा टक्के आणखी वाढवून द्या किती होते का शंभरावर दहा वाढले म्हणजे एकशे दहा झाले ठीक आहे हे एवढं गणित तुमचं म्हणजे तुमचं फायनल आन्सर आहे ठीक आहे काय म्हणते काय विचारलं तुम्हाला चिकड व्याज विचारलं ना बस एवढं तुमचं मित्राणूक काय आहे रास आहे ठीक आहे रास आहे म्हणजे मुद्दल प्लस व्यास ओके का तर इथे शंभर तर ॲड आहेच वर त्यांचे प्लस व्याज आहे पुन्हा इथे शंभर टक्के ॲड आहेच पण या शंभर टक्क्यामध्ये आणखी व्याज वाढलं ठीक आहे म्हणजे व्याज ते मुद्दल आणि व्याज इथे दोन्ही पण मित्रांनो ॲड झाला आहे किती होता मित्रांनो दोन शून्य कटले दोन शून्य कटला इथले दोन शून्य कटले एक आणि दोन शून्य कटले अकरा गुणला अकरा किती होते एकशे एकवीस म्हणजे हे वीस दोनशे ते गुण्याला वन टू वन किती आहे याचा डबल करणारी बारा दोन्ही चोवीस आणि एक दोन्ही दोन दोन शून्य दोन हजार पी आहे तुमची आणि रास आहे दोन हजार चारशे वीस म्हणजे दोन हजारावर टोटल किती रुपये मित्रांनो दोन हजार चारशे वीस होत आहे म्हणजे किती वाढत किती आहे चारशे वीस रुपये वाढत आहे व्याज किती झालं चक्रवाढ व्याज तुमचं किती झालं चारशे वीस रुपये ठीक आहे इथं गोष्ट कळत आहे एक दुसरी ट्रिक सांगता इथे काळाची तुम्हाला दोन वर्षा दोन वर्षाचं विचारलं ना काहीही टेन्शन घ्यायचं नाही दोन हजाराचे पहिले दहा टक्के काढा दोन हजाराचे दहा टक्के किती होते एकशेने काढून टाका दोनशे दुसऱ्या वर्षी काय दुसऱ्या वर्षी काय हे फर्स्ट इयर सेकंड इयर हे दोनशे दोन हजाराचे भेटतेच शिवाय ज्याच्यावर पुन्हा दहा टक्के व्याज लागते किती लागते दहा टक्के म्हणजे याचे दहा टक्के ते होते वीस सगळ्यांची बेरीज करून टाका हे झालं तुमचं व्याज ठीक आहे मी काय म्हटलं पहिल्या वर्षी काय होते एका दोन हजाराचं व्याज निघते किती दोन हजार दहा टक्के व्याज किती होत आहे दोनशे रुपये आणि दुसऱ्या वर्षी काय होत आहे ह्या दोन हजाराचे व्यास्त निघते दहा टक्के शिवाय याची पण दहा टक्के निघते ठीक आहे इतपर्यंत गोष्ट कळत आहे दोनशे दोनशे चारशे आणि तुमचं आन्सर आहे आहे का चारशे वीसच फोर चारशे वीस आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा दुसरा क्वेश्चन घेऊ आपण ओके क्वेश्चन दोन दोन नंबरचा क्वेश्चन बघा दसादशे दहा दराने दहा हजार रुपयांचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा ठीक आहे तीन वर्षाचं पहिले माझ्या ट्रिकनुसार काढू त्यानंतर मित्रांनो दुसरी एक ट्रिक बघू ठीक आहे दहा हजार रुपयाचे झाले का दहा हजार चाले ठीक आहे दहा टक्के दराने तीन वर्षाचे म्हणजे मित्रांनो दहा टक्के म्हणजे शंभरा शंभरावरून दहा वाढले दहा अशी तीन वर्षे वाढले म्हणजे तिन्ही वर्ष शंभरावरून एकशे दहा झाले तिसऱ्या पण वर्षी शंभरावरून एकशे दहा झाले ठीक आहे दहा टक्के म्हणजे शंभरावरून शंभरावरून एकशे दहा होत आहे किती होत आहे मग याला भाग देऊन द्या किंवा किंवा माझी टीक तुम्हाला मागे काय सांगितलं होतं शेकडे शेकडा काढण्यासाठी दहा टक्के म्हणजे किती होते मित्रांनो एकशे दहा होते म्हणजे दहावर एक वाढत आहे दहावर एक वाढत आहे म्हणजे दहावरून अकरा होत आहे सेमच येत आहे का हे शून्य शून्य काढले तर दहावरून अकरा होत आहे दहावरून अकरा होत आहे दहावरून अकरा होत आहे हे पहिल्या वर्षी दहावरून अकरा झाले आता फक्त एवढं लक्षात ठेवा हे पहिल्या दा वर्षी झालं दुसऱ्या वर्षी याचे पुन्हा दहावरून अकरा होत आहे ठीक आहे तिसऱ्या वर्षी ह्या पूर्ण याचे पुन्हा दहावरून अकरा होत आहे ठीक आहे इथपर्यंत गोष्ट करत आहे हे काय निघते तुमची टोटल रास निघते रास म्हणजे काय मित्रांनो का मुद्दल प्लस त्याचं व्याज ठीक आहे एक दोन तीन शून्य कटले एक दोन तीन शून्य कटले अकराचं घन किती होते वन थ्री थ्री वन येते का आणि हे गुण्हेला दहा म्हणजे एक क्षणी इकडे वाढवून द्या ठीक आहे ऐका बरोबर अकरा जगणं वन थ्री थ्री वन नसंत आपण पुन्हा एकदा करून टाकू वाटल्यास अकराचा वर्ग एकशे एकवीस गुणला अकरा म्हणजे किती ते एक दोन एक तीन दोन एक तीन आणि एक ठीक आहे बरोबर आहे हे काय झाली रास झाली आता या रासमधून जुनं मुद्दल काढून घ्या तेव्हा तुमचं तुमचं काय निघाल व्याज निघाल किती होतं आपल्याला प्रश्न व्याजच विचारला ना ठीक आहे हो व्याजच विचारला या याच्यामधून या रासमधून या रास मायनस मुद्दल बरोबर व्याज ठीक आहे रास किती आहे तेरा एकतीस शून्य मायनस मुद्दल किती आहे दहा हजार ओके तेरा हजार तीनशे दहा मधून दहा हजार काढले तर किती राहते मित्रांनो आपले बारा हजार तीनशे दहा ठीक आहे एकदा मला आन्सर चेक करतो बारा हजार तीनशे दहा आहे का आता थोड काही चुकत आहे का दहा हजार काढायचे ना तेरा एकतीस शून्य वरून दहा हजार काढले अरे हा हे शून्य ना शून्य तीन तीन एक शून्य तीन हजार तीनशे दहा तुमचा आहे ठीक आहे तीन हजार तीनशे दहा ठीक आहे मी काय म्हणलं होतं तेरा हजारातून तेरा हजारामधून तेरा हजार तीनशे दहा एक टोटल रास आहे त्यामधून मुद्दल काढून टाका तेरा हजारामधून तीनशे दहा काढले तर तीन हजार तीनशे दहा राहते ठीक आहे कळलं हे तुमचं चक्रवाट व्याज आहे ओके अरे तुमची ही रास होती ना आधी किती होते दहा हजार ठीक आहे त्याची झाली किती तेरा हजार तीनशे दहा ठीक आहे तेरा हजार तीनशे दहा म्हणजे हे वाढले किती तीन हजार तीनशे दहा म्हणजे हे झालं व्याज दहा हजाराचं व्याज तीनशे दहा झालं सॉरी हे दहा हजाराचे वाढून तेरा हजार तीनशे दहा झाले म्हणजे मधामध्ये किती वाढले मित्रांनो का तीन हजार तीनशे दहा ठीक आहे म्हणजे व्याज काय झालं एक्स्ट्रा काय वाढलं तर व्याज व्याज किती तीन हजार तीनशे दहा ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ मित्रांनो नेक्स्ट दिसत आहे इथे तिसरा क्वेश्चन बघा पेन फील करतो दसादशे दहा टक्के दराने दोन हजार आठशे रुपयांचे दीड वर्षांचे चक्रवाढ व्याज काढा इथे पण चक्रवाढ व्याज काढायचं आहे ठीक आहे आणि हां आधीच्या क्वेश्चनचं मित्रांनो तुमचं एक दुसरी ट्रिक राहिली होती दुसरी ट्रिक काय होती क्वेश्चन दोन साठी आपले दहा हजार होते पहिलं दहा हजार होते फर्स्ट इयर व्याज सेकंड इयर व्याज आणि थर्ड इयर ठीक आहे इयर आणि हे इयर ठीक आहे फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर हे कसं करायचं मित्रांनो पहिल्या वर्षी व्याज किती दहा हजार दहा हजारचे दहा टक्के व्याज दहा टक्के रेट आहे ना दहा हजाराचे दहा टक्के म्हणजे एक शून्य काढून टाका ते यातून हजार होते ठीक आहे हे हे प्रत्येक वर्षी हजारचं वाढण्यास याचे दहा टक्के इथं पुन्हा दहा टक्के इथं आणि इथं आता काय करायचं याचे दहा टक्के आपण इथं घेतले हा संपून गेला आता या याचे दहा टक्के इथं झालेस प्लस याचे पण दहा टक्के काढून टाका लागते था। था। आता किती होते दहा टक्के यायचे इथं शंभर ठीक आहे आता हे दहा टक्के इथं घेतलेच आपण ठीक आहे आता याचे दहा टक्के इथं घ्यायचे हे पण दहा टक्के इथं घ्यायचे आणि हे पण दहा टक्के इथं घ्यायचे ठीक आहे म्हणजे आधी ज्या संख्या आहे त्याचेच तेवढेच टक्के समोर वाढवायचे ठीक आहे आधी ज्या संख्या आहे त्याच्याच टक्के समोर वाढ वाढवत न्यायचे याचे दहा टक्के किती नाही किती होते एक शून्य काढून टाका हे याचे दहा टक्के इथं आहे ना ठीक आहे याचे दहा टक्के म्हणजे एकशे नका टक्कून टाका शंभर याचे दहा टक्के एकशे टाका हे शंभर निघले ठीक आहे याचे दहा टक्के म्हणजे दहा आता एवढ्या सगळ्याची बिरीज करून टाका ठीक आहे मग हे झालं मुद्दल आणि हे टोटल झालं व्याज ठीक आहे किती होते हजार प्लस हजार प्लस हजार तीन हजार तीन हजार तीनशे तीन हजार तीनशे दहा ठीक आहे हजार प्लस हजार प्लस हजार लिहून घेतो आठल्यास इकडे हजार प्लस प्लस हजार हजार एक दोन तीन ठीक आहे तीन हजार झाले हे शंभर 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 तीन वेळेस म्हणजे तीनशे लिहू का शंभर शंभर लिहितो ठीक आहे आणि शेवटी दहा कोण घेऊ शून्य 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 इकडे शून्य 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 एक आता काय येते शून्य 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 एक दोन तीन तीन आणि एक दोन तीन तीन हजार तीनशे दहा तुमचं आन्सर आलं ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आता तिसरा क्वेश्चन घेऊ आता ठीक आहे तिसरा क्वेश्चन बघा आता दसादशे दहा टक्के दराने दोन हजार आठशे रुपयांचे दीड वर्षांचे चक्रवाड व्याज कसा काढा दीड वर्षाचं काढायचं आहे ते कसं करायचं ते तुम्हाला सांगतो ठीक आहे माझ्या टिकनुसार दोन हजार आठशेचे दहा टक्के दोन हजार आठशे रुपये ठीक आहे त्याचे पहिल्या वर्षी दहा टक्के झाले म्हणजे किती दहावरून अकरा ठीक आहे तुमच्या भाषेमध्ये शंभरावरून एकशे दहा थी, रुपये होते ठीक आहे मी शून्य शून्य काढून टाकला दहावरून अकरा झाले हे झालं पहिल्या वर्षी हे झालं फर्स्ट इयर पहिल्या वर्षी आता सेकंड वर्षासाठी काय झालं मित्रांनो सेकंड वर्षामध्ये ह्या पूर्ण याचे किती वाढन दहा टक्के म्हणजे शंभरावरून एकशे दहा बट ते काय आहे सेकंड वर्ष हे फक्त अर्ध आहे अर्धे वर्ष आहे पूर्ण नाही म्हणून शंभरावरून एकशे दहा नाही होणार शंभरावर दहा टक्के म्हणजे किती होते एक पूर्ण वर्षासाठी दहा टक्के बरोबर वर्षासाठी तर अर्ध जर वर्ष असेल तर याच्या अर्धे पाच टक्के वाढण म्हणजे किती होईल मित्रांनो शंभरावरून पाच वाढण म्हणजे एकशे पाच होईल एकशे पाच टक्के होईल समजलं का आता कसं तर बघा पूर्ण वर्ष आहे म्हणजे दहा टक्के अर्ध वर्ष असतं तर दहाच्या अर्धे जर एकशे चार वर्ष असेल एकशे चार वर्ष असेल तर दहाच्या एकशे चार म्हणा किंवा एक दहा भागल्या चार म्हणा दहाच्या एकशे चार किंवा व्याजाचे एकशे चार टक्के व्याज लागण चार एकशे चार वर्ष म्हणजे किती येते मित्रांनो पूर्ण बारा वर्ष आहे बारा महिने त्याला एकशे चार न भागा म्हणजे चार एक चार चार त्रिक बारा तीन महिने तीन महिने असेल तर एवढं निघन जर मित्रांनो एकशे चार वर्ष असेल तर व्याजाचे एकशे चार होईल एकशे तीन वर्ष असेल तर व्याजाच्या एकशे तीन आपना वर ठीक आहे आपण आपल्या क्वेश्चनकडे वळू का अर्ध वर्ष आहे म्हणजे आपण पाच टक्क्याचे दहा टक्क्याच्याऐवजी अर्धे घेतले पाच टक्के घेतले म्हणजे किती शंभरहून पाच टक्के वाढत आहे ओके याचं किती होते मित्रांनो काय होते ने याला भागा पास्ट ने भागितले तर वीस निघते आणि याला भा, भा, भाग भागलं तर एकवीस पंच एकशे पाच होते ठीक आहे समजलं हे काय निघत आहे रास ओके हे शून्य कटला एक आणि दोन शून्य कटले एक आणि दोन शून्य कटले इकडे खाली काय आहे दोन आहे ते दोन काटले ते इथे का कित, किती किती चौदा चौदा गुणला अकरा गुन्हेला एकवीस चौदा गुणला अकरा एकवीस हे काय झालं मित्रांनो आपण टोटल आपली रास झाली ठीक आहे किती निघत आहे चौदा गुणला एकवीस म्हणजे किती होते चौदा एक चौदा हचायला एक चौदा अठ एकोणतीस गुन्हेला अकरा किती होत आहे अकरा चौक चौदाच्या हचायला चार अकरा नव्याण्णव नव्याण्णव चार एकशे तीन चरा 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 तीन तीन चले अकरा चौदा चार हजार चार चार नऊ नव्याण्णव नव्याण्णव चार एकशे तीनशे तीन हजार दहा अकरा दोन ए बावीस बावीसांना बत्तीस बत्तीसशे चौतीस झाले रास रास बरोबर बत्तीसशे चौतीस किंवा तीन हजार दोनशे चौतीस याच्यामधून तुम्हाला काय मुद्दल काढून घ्या तुमचं व्याज निघून जाते या रासमधून मुद्दल काढून घ्या म्हणजे रास म्हणजेच काय का मुद्दल प्लस व्याज ठीक आहे मग मुद्दल प्लस व्याजमधून मुद्दल काढून घ्या व्याज शिल्लक राहील ठीक आहे या मुद्दल प्लस व्याजमधून एवढी व्याज काढून टाका सॉरी हे मुद्दल काढून टाका तुमचं व्याज शिल्लक राहील चारशे चार जशी ते तीनशे तीन जशी ते बत्तीसमधून मधून गेले चार चारशे चौतीस तुमचा आन्सर आहे का फायनल हो ठीक आहे चारशे चौतीस तुमचा आन्सर आहे एक दुसरी ट्रिक बघा मित्रांनो फक्त ज्याच्यामध्ये डायरेक्ट डायरेक्ट तुमचं व्याज निघेल किती रुपये म्हणताय दोन हजार आठशे रुपयाचे किती दहा टक्के दराने दीड वर्ष हे फर्स्ट इयरला काढून घेऊ सेकंड इयर किंवा इयर बघ पण हे किती आहे मित्रांनो अर्धे वर्ष आहे ठीक आहे लक्षात ठेवा अर्धे वर्ष आहे ते पहिल्या वर्षी याचे दहा टक्के विचारले ना दहा टक्के किती होईल दोनशे ऐंशी रुपये ऐंशी होते तर इथे पण दहा इथे मित्रांनो दोनशे ऐंशी रुपये झाले असते जर दहा टक्के असते बट मित्रांनो दहा टक्के नाही याचे व्याज तर तुम्हाला पाच टक्के घ्यावं लागेल कारण की वर्ष अर्धा आहे पूर्ण वर्ष असेल तर दहा टक्के अर्ध वर्ष अर्ध वर्ष असेल तर दहाच्या अर्धे पाच टक्के ठीक आहे पाच टक्के किती याचे पाच टक्के काढतो म्हटलं तर किती होणार दहा टक्के एवढे होत आहे तर पाच टक्के किती होते पुन्हा याचे अर्धे झालं का समजलं का हे दहा टक्के आहे ना ऑलरेडी याचे दहा टक्के हे आहे तर दहा टक्के असेल आपल्याला पाच टक्के काढायचे हे जर दहा टक्के असेल तर याचे अर्धे म्हणजे पाच टक्के एकशे चाळीस ठीक आहे आता याचे आपण काढले इथे याचे इथं काढले तर याचे इथेही काढले आता इथं राहिलं का अशी लगत हा याचे पाच टक्के काढा किती होते याचे पाच टक्के दोनशे ऐंशीचे दहा टक्के म्हणजे अठ्ठावीस आणि त्याच्या अर्धी करा चौदा ठीक आहे समजलं या तिन्यांची बेरीज म्हणजेच तुमचं व्याज किती होत आहे दोनशे ऐंशी प्लस एकशे चाळीस प्लस चौदा दोनशे ऐंशी प्लस एकशे चाळीस प्लस चौदा चार आठ आणि चार बारा आणि एक तेराशे तीन हातच्याले एक दोन दोन चार चारशे चौतीस आला का तुमचा आन्सर हो चारशे चौतीस एवढं ओके त्यानंतर मित्रांनो टाईप आता आपण चार बघू ठीक आहे टाईप नंबर चार बघा काय म्हणताय बरं ठीक आहे मित्रांनो इथे वेळ झाला धा, वे थोडा ठीक आहे टाईप चार आपण नेक्स्ट समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू ठीक आहे ओके आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ समजला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा थँक्यू आणि हं नेक्स्ट पार्टमध्ये आपण समोरचं टाईप टाईप चारपासून सुरुवात करू ओके ठीक आहे